या टोळीने गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक या तीन राज्यांमध्ये जवळजवळ 36 पेक्षा जास्त गुन्हे त्यांनी केलेले आहेत. या इसमांकडून आपण 4 ट्रक्स जप्त केलेले आहेत, 42,000 रुपयाची कॅश आणि जवळजवळ 1500 लिटर डिझेल आपण त्यांच्याकडून काल जप्त केलेलं आहे. त्यांच्याकडून स्वस्ता डिझेल घेणारे जे लोक होते त्यांना देखील आपण अटक केलेली आहे. आणि सर्वसाधारणपणे त्यांची मोडस ऑपरेंडी, त्यांनी महाराष्ट्रातल्या जवळजवळ 10-12 जिल्ह्यांमध्ये केलेले गुन्हे आणि या 3 राज्यांमधले गुन्हे यांचा आपण अधिकाधिक डेप्थमध्ये सखोल तपास करत आहोत. जो टोळीचा प्रमुख आहे तो कुठला आहे, त्याच्या नावावर किती गुन्हे आहेत आणि त्याच्यासोबतचे काही गुन्हेगार आहेत का, त्यांच्यावर काही गुन्हे? हा टोळीचा जो प्रमुख आहे त्याचं नाव आहे रामा पवार आणि सद्यस्थितीला तो उस्मानाबाद जिल्ह्यातला आहे असं आपल्या समोर येत आहे. त्याच्या टोळीमध्ये इतर हार्ड कोर, त्याची जी गँग आहे त्याच्यामध्ये इतर 11 लोक आहेत असं समोर येत आहे. आणि त्यांनी एकत्र मिळून आणि एकेकट्याने बॉडी ऑफेन्सेस किंवा चोरी, डकैती याच्यासारखे देखील गुन्हे त्यांनी केलेले आहेत. 12 जणांना आता तुम्ही ताब्यात घेतलेले आहे, केवळ हे 12 जण आहेत का या टोळीचे आणखी काही 50 लोक सहभागी आहेत असा अंदाज आहे, त्या दृष्टीने तुम्ही काय करता? सद्यस्थितीला हे 12 लोक आणि जे त्यांच्याकडून हे स्वस्तात डिझेल घ्यायचे आणि अजून कुठे त्यांचा विनियोग करायचे असे 14 लोक आपण घेतलेले आहेत. आणि याच्यामध्ये इतरही कोणी असू शकतात आणि इतरही लोक किंवा इतरही वाहनं त्याच्यामध्ये वापरली जाऊ शकतात. अँड वी आर ओपन टू दॅट आणि आम्ही आमचं इन्व्हेस्टिगेशन आता जस्ट चालू केलेलं आहे. महाराष्ट्राबाहेर कुठल्या कुठल्या राज्यामध्ये यांनी अशा पद्धतीचे गुन्हे केलेले आहेत आणि तशा पद्धतीने कोणी तिकडचे पोलीस अप्रोच झाले तर तुम्ही अप्रोच झालात? नाही, सद्यस्थितीला आपल्याला माहिती मिळालेली आहे की त्यांनी महाराष्ट्र व्यतिरिक्त कर्नाटक आणि गुजरातमध्ये हे गुन्हे केलेले आहेत. कारण त्यांचं त्या जिल्ह्यांमध्ये येणं जाणं असायचं आणि 8 रस्त्याला रेकी करून जे डेझर्टेड पेट्रोल पंप्स किंवा जिथे CCTV बंद आहेत अशा ठिकाणी त्यांची ती चोरीचं काम ते करत होते.